साहेब उपस्थित सर्वच आदरणीय मेत्रे साहेब उपस्थित सर्वच भारत जाधव साहेब उपस्थित क्षीरसागर जी उपस्थित सर्वच नेतेगण शिवधारे साहेब उपस्थित सर्वच नेतेगण उपस्थित फिरदोसताई त्या ठिकाणी उपस्थित सर्व नगरसेविका सर्व जिल्ह्यातून सीमाताईंचे आखरीचे सरपंच सर्व सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आलेले सर्व नेतेगण सर्व माझे माय बाप शेतकरी सर्वच माझे बंधू आणि भगिनी आणि वडीलधारी मंडळी आणि सर्व पत्रकार बंधू सकाळपासून सगळे शेतकरी इथे आले. उन्हाचं तीव्र ऊन आहे तरी तुम्ही इथे सहभागी झाला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. मी आपला जास्त वेळ घेऊ इच्छित नाही पण गेली काही दिवसापासून काही वर्षापासून हे सरकार जे आहे ते शेतकऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहे. जेव्हा मी लोकसभेच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी गावोपातळीला वाड्यावाड्यावर फिरत होती तेव्हा अनेक शेतकरी रडकुंडीच्या पाळीला आलेले रडकुंडीच्या पाळीला आणि रडून मला सांगायचे की ताई आमचं दुःख दूर करा. आणि त्यावेळेस मला वाटायचं की मी काही देव नाहीये पण आपण मायबाप सरकार म्हणतो पण हे बीजेपीचं सरकार हे मायबाप सरकार नाहीये. हे उलट मायबाप शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारं हे राक्षस सरकार आहे हे मला तीव्रपणे. मग मंगळवेढा असू दे मोहोळ असू दे पंढरपूर दक्षिण अक्कलकोट सगळ्या शेतकऱ्यांना जीएसटीचा त्रास एवढा झालेला. एकीकडे 18,000 रुपये द्यायचं नाटक करतात पीएम किसानच्या योजने पीएम किसान मधून पण दुसरीकडे मुद्दामून बंद झाला आणि दुसरीकडे 18,000 रुपये 18% जीएसटी देऊन तुमचे घेतात. जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा शेतीच्या अवजारांवर जीएसटी माफ होत पण मुद्दाम तुमच्या खिशातून जीएसटी घेऊन हे मोठ्या उद्योगपतींना देण्याचं हे काट कारस्थान हे सरकार करत आहे. मुद्दामून लाईट बंद करण्याचं पण काम हे सरकार करत आहे. 7.5 HP चं लाईट बिल माफ केलं पण अर्ध्या जणांचं त्याच्यावरच असतं आणि म्हणून 7.5 HP च्या वरच लाईट बिल माफ करायला पाहिजे ही आमची मागणी आहे सरकारकडे. आज ओला दुष्काळ सगळीकडे सोलापुरात झाला आहे. ओला दुष्काळ काल मी नरखेड भागात होती तिथे तो भाग जो आहे तो सावळेश्वर सर्कल मध्ये होता. तलाठीला फोन केला तर ते म्हणाले की आमच्या इथे पाऊस पडलाच नाही सावळेश्वर मध्ये म्हणून नरखेडला ओला दुष्काळ नाही. तिकडे पण शेत काय झालं माहिती तिकडे पण शेतकरी रडकुंडीच्या शेतकरी आजोबा माझ्या समोर रडत म्हणाले की माझं एवढा नुकसान झालंय आणि तलाठी आणि तहसील कार्यालयामध्ये म्हणतात की तुला अनुदान कारण का तुझ्या इथे पाऊसच असं जर होत असेल तर ह्या सरकारचा मी तीव्र निषेध करते. दुधाला दर नाहीये 5 रुपये अनुदान पण बऱ्याच लोकांना अजून मिळालं नाही. त्याचं नाटक केलं फक्त सरकारने पण कोणालाही अनुदान मिळालं. तिथे दुधाच्या प्रायव्हेट कंपनी ज्यांच्यावर कोणालाही कोणाचंही नियंत्रण नाहीये अशा लोकांच्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमतात ह्याचा पण मी तीव्रपणे निषेध करते. माझ्या मंगळवेढा तालुक्यामध्ये सोयाबीन या त्या ठिकाणी पीक विमा अजून मिळालाच नाहीये. बार्शी सांगोला त्या साईडला मिळाला पण सोयाबीनला पीक विमा मिळाला नाही. तुरीला हमीभाव त्या ठिकाणी मिळाला नाही. इलेक्शनच्या तोंडावर गुजरात मध्ये कांद्याची निर्यात उठवली पण महाराष्ट्र मध्ये केली नाही. आज स्प्रिंकलर आणि ड्रिप इरिगेशन घेतलं त्याला कमरीचा पण रुपये या सरकारने दिला नाहीये. मी तहसीलदार त्याला तिला फोन केला प्रांतना ते काय म्हणाले अजूनही सरकारचं धोरण ठरतंय म्हणजे काय कुठे चालले ती लोक एवढा तुमच्यावर अन्याय होत असेल तर आजचा मोर्चा त्यासाठी आहे की हे सरकारचं हे खरं तर निगरगट सरकार आहे. डोळे उघडणार नाहीये. शेवटी सत्ता बदल जेव्हा होईल तेव्हाच शेतकऱ्यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून न्याय देण्यात येईल. आमच्या सोलापूरकरांना पण एवढ्या मोठ्या पद्धतीत फसवलंय. तुमच्या माहितीसाठी परवा विमानतळाचं उद्घाटन झालं. आम्हाला विमानतळ नकोय आम्हाला विमान सेवा पाहिजे. विमानतळ आपल्या सोलापुरात गेले 50 वर्ष आहे. तिकडे शिंदे साहेबांच्या माध्यमातून 40-50 मोठी विमान सेवा
लँड झाले, विमान एअरक्राफ्ट लँड झाले, आणि ह्यांनी काय केलं, आता फक्त एअरपोर्टचं सुशोभीकरण केलंय. सुशोभीकरण करून काय विमान लँड होणार आहे तिकडे? विमान सेवेचा नामो निशान नाही आहे. जोपर्यंत विमान सेवा येत नाही तोपर्यंत आय टी पार्क येणार नाही. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की स्टार अलायन्स विमान सेवेशी आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून, मी स्वतः त्यांच्याशी बोलत आहे, आणि आपल्या माध्यमातून की आता बघा मी आज हे बोलली ना लगेच उद्या धावपळ करते. तुमच्या अप्पाकोटच्या खासदारात पहिले येते. तुमच्या माहितीसाठी विमानतळाचं जेव्हा खोटं उद्घाटन झालं, आदरणीय मोदीजींच्या हस्ते 11 आमदारांपैकी भाजपचा एकच आमदार त्या ठिकाणी उपस्थित होता. बाकी 10 आमदार उपस्थित नव्हते. एक आमदार म्हणाला मला आमंत्रणच मिळालं नाही. एक आमदार म्हणाला मी महाराजांच्या दर्शनाला गेलेलो. बाकी 9 जणांचा आता पत्ताच नाही. म्हणजे तुम्ही बघा कुठे नेऊन ठेवलं हे. त्यांचे स्वतः आमदारांना माहितीये की हे फसवा सरकार आहे. 12 मोदी 13 खेळ. अजून किती फसवणार तुम्ही आमच्या लोकांना. आणि म्हणून अनेक असे विषय आहेत ज्याच्यावर आपण आज सरकारला वेठीस त्या ठिकाणी धरत आहोत. आणि आपला हा तीव्र आंदोलन, आपला तीव्र मोर्चा हा रस्त्यावर येऊन आपण अजून तीव्र करणार आहोत. सर्व शेतकरी माईबापांसाठी, सर्व माझ्या महिला भगिनींसाठी, पीडित कामगारांचा पण आज टांगती तलवार आहे त्यांच्या डोक्यावर. त्यांना किमान वेतन मिळत नाहीये. शेतकऱ्यांना हमी भाव त्या ठिकाणी मिळत नाहीये. महाराष्ट्रात सोयाबीनसाठी 1 रेट आणि मध्य प्रदेशमध्ये 1 रेट असा दुजा भाव आमच्या महाराष्ट्रासोबत तुम्ही का केलाय. आणि म्हणून बीडी कामगार, यंत्रमाग कामगार, मोदीजी आले आणि म्हणाले आम्ही यंत्रमागांसाठी युनिफॉर्मचं काम देऊ. मोदीजी यंत्रमाग कारखाने चादर आणि टॉवेल शिवतात, युनिफॉर्म शिवत नाही. एवढं पण माझ्या देशाच्या पंतप्रधानांना माहिती नसेल तर ही शोकांतिका आहे. फक्त येऊन शोबाजी करून आज एवढी उद्घाटन केली ऑन पेपर. जी आर काढतात, दुसऱ्या दिवशी फोन करून सांगतात तो जी आर रद्द कर. म्हणजे जी आर च पण या लोकांना काही गांभीर्य राहिलं नाहीये. असं खालच्या पातळीला हे सरकार आणलंय. महाराष्ट्रात अशी असंस्कृत लोक कधीच नव्हती. महाराष्ट्राला आज तुमच्यामुळे एवढे वाईट दिवस आले. तुम्ही महाराष्ट्राची मान झुकवली तुमच्या या घाणेरड्या राजकारणामुळे. त्याचा पण मी तीव्र निषेध करते. या शेतकऱ्यांना शब्द देते की महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक आमदार आणि खास तुमची ही लेख, तुमची मुलगी, तुमची बहीण ही प्रत्येक क्षणाक्षणाला तुमच्या सोबत उभी आहे. तुम्ही धीर धरा. आपल्याला लढायचं आहे, आपल्याला जिंकायचं आहे. हा किल्ला आपल्याला लढायचा आणि जिंकायचा आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी आज या मोर्चाला साथ दिली. तुम्ही सगळे आला, सगळे नेते मंडळी पण आले. मी हात जोडून विनंती करते की जी एकी आपण इलेक्शनच्या आधी दाखवली आहे ती एकी आपण इलेक्शनच्या नंतर पण दाखवावी या शेतकरी माईबापासाठी. एवढीच तुम्हाला विनंती करते. आणि आज जे जे आले त्यांना नम्रतेपूर्वक, विनम्रतेपूर्वक मी आभार मानते की तुम्ही मला तुमची सेवा करण्याची संधी दिली. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सुखात दुःखात सामील आहे आणि तुमची सेवेसाठी हजर आहे. तुमची सेवा मला करायला मिळते ह्याच्यापेक्षा अजून अहो भाग्य काय असू शकतं. एवढंच या ठिकाणी मी सांगते आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानते. खास करून आमच्या पत्रकार बंधूंचे आभार मानते. तुम्ही पण आमचा आवाज आप सगळीकडे पोहोचवा आणि मोदींचा आवाज थोडा गप्प करा. एवढीच विनंती करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.